कोणी बोललं ना चांगलं नाही वाटत तर मला जाम राग येतो जेवणाला नाव नाही रेसिपी मला कोमलने शिकवलेली आहे ती पहिले आम्हाला असं खूप बनवून खाऊ घालायची बनवणार आहे वेज सँडविच त्यासाठी टॅमेटो काकडी शिमला मिरची ते मी आणले ब्राऊन ब्रेड मायोनीज आणि शेजवान चटणी आणि चीजचे स्लाइस आता मी इथे मला जेवढं पाहिजे ना म्हणजे मला सँडविच बनवण्यासाठी जेवढं साहित्य लागतंय तसं आम्ही दोघंच आहेत सो मी थोडं थोडंच घेणार आहे आणि जेव्हा लागेल तेव्हा मी परत कटिंग करून एक्स्ट्रा करू शकते पण वाया नको जायला म्हणून सर्व मी थोडं थोडं घेतलं दोघांपुरते कारण मी एकच सँडविच खाते मी प्रीतम जास्तीत जास्त दोन खातील त्याच्यामुळे त्या हिशोबाने सर्व काही घेतलं कांदा माझ्याकडे थोडा जाडच काटला गेला आहे प्रॉब्लेम नाही जाऊ द्या ठीक आहे तर आता मी हे सगळं मिश्रण एकत्र करून घेते ह्याचीचं डब्बा काय झाकण काय उघडत नाही आहे मला प्रीतम येईपर्यंत थांबावंच लागणार आहे तोपर्यंत मी ब्रेड कटिंग करून त्याला मस्तपैकी चटणी लावते शेजवान चटणी ब्रेडचे मी हे असे साईडचे कटिंग करून घेतले आणि असे ब्रेड सहा ब्रेड घेतले मी का बर आता टोस्ट नाही बनणार ना त्याचा बरोबर बोलले तुम्ही ते फक्त सगळ्यांचं काटलं हो आता म्हणजे जाऊ दे तुमच्यासाठी वेगळं करते मी सगळ्यांचं म्हणजे एवढ्याच येत बाकीचे आहेत तसे बरोबर बोलले तुम्ही ते असंच खायचं असले तेव्हा तसं कटिंग करून खायचं राईट राईट माझं चुकलं ठेवायला पाहिजे होतं बट जाऊ दे आता माझ्याकडनं झाली मिस्टेक सो आता मी याला बटर लावून घेते प्रीतू मला हे खोलून द्या चीजचं मला झाकण ओपन नाही होत सॉरी मायोनीजचं हे लगेच खोललं किती वेळचे खोलते हात डायरेक्ट हे झाला प्रीतू खोलून खोलून हे पण द्या खोलून शेजवानच हँड वॉश करतो व्हेरी गुड आता बटर मी सर्व ब्रेडला लावून घेते आणि शेजवान चटणी लावते थोडी थोडी मी पहिले मायोनीज याच्यात टाकून घेते म्हणजे मस्त मिक्स होऊन जाईल तोपर्यंत थोडंसं मीठ टाकणार आहे जास्त पण टाकलं तर खारट लागतं म्हणून थोडं परफेक्ट टाकायचं माझ्याकडनं चॉपिंगच कम जास्त जाड झाली ॲक्च्युली बट जाऊ द्या माझ्याकडे वेळ नव्हता म्हणून मी घाई घाईमध्ये करते कारण आमचा गॅस संपला आणि भूक लागली आहे सो त्यामुळे सांगितलं मला हेल्प करा तोपर्यंत प्रीतम आता ब्रेडला बटर लावतात माझे दोन ब्रेड दे मला मग मी एवढी नाही खाणार इथे बघ अजून ते मी नाही खात असं का करता तू हे टोस्ट नाही बनणार काही गोष्टी समजत जा ते खाऊ आपण पण मला पहिले ते पण दे ना उगाच याच्यात बरं ठीक आहे वाया गेलं तर ते होईल हा याला तर बटर लावून घेणार आहे बटर का चीज बटर लावा तुम्ही एक साईडला बटर लावायचं दुसऱ्या साईडला हे लावायचं शेजवान चटणी मग खूप फॅटी होऊन जाईल कस काय फॅटी होईल मस्त असं जास्त लाव का ग थोडस ना बरोबर लावा ना अंदाजे आता इकडे मी घेतले चिली फ्लेक्स ओके चिली फ्लेक्स हे तर पिझ्झाच आहे ना त्या दिवसाच हा आपलं पिझ्झाचं फ्रेंच याचा जुगाड करून करावं लागतं बरं का कामा हा मग काय झालं ठेव नाही मी सांगतोय सगळ्यांना ग असं जुगाड करून करावं लागतं बरं का कामा बरोबर हे काय काहीतरी आहे ते टाकू का नको टाक ना टाक सगळं टाक नाही हे चांगलं लागतं ते चिली फ्लेक्स पेक्षा टाक ना थोडस फुटलंच नाही काय ते सीझनल काय दिवसांनी वाचायचं ते सीझनिंग आहे सीझनिंग टाकलंय आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलंय ओके एक ब्रेडला म्हणजे एक साईडला बटर लावलं आणि एका साईडला शेजवान चटणी लावलेली आहे आता याच्यावरती आपण हे सगळं सामान टाकूयात हे घ्या प्रीतम मी टाकू का तुम्ही टाकता मी टाकतो शेजवान लावले जेवढे आता चार सँडविच बनवायचे ना चार नाही दोन हा
किती झाले? दोन 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 सँडविच बनवणार आहे. दोन कस काय? एक दोन दोन तुला म्हणजे चार सँडविच बनवणार आहे आता. आणि त्यासाठी प्रिया हे सर्व माल भरते आहेत त्यामध्ये, है ना. सर्व एकत्र करून टाकते. याच्यामध्ये चिकन पण ऍड करू शकता बॉईल करून जर नॉन व्हेज खायचं असेल. नॉन व्हेज खायचं बट आम्हाला व्हेज खायचंय, त्यामुळे आम्ही हे सगळं मिश्रण मस्त यामध्ये पूर्ण भरायचं, फिल करायचं पूर्ण. आणि यावरतून मायोनिस सोडायचंय ना अजून? नाही का? चीज चीज तर राहील पण मायोनिस पण सोडतात. मायोनिस हे मिक्स केलं ना मी सगळ्याच्यात. अच्छा तसं मिक्स केलं. हे बघा ना, तुम्हाला दिसत नाही का मिक्स? ऍक्च्युली रेसिपी मला काय पूर्ण माहित नाही. आता मी होतो ड्युटीला, ही काय हिने काय बनवलं हिलाच माहिती आहे. बघूया कसं होतं, नाहीतर नेक्स्ट रेसिपी मी माझ्या पद्धतीने करेल. नॉन व्हेज वाली ही रेसिपी मला कोमलने शिकवलेली आहे. ती पहिले आम्हाला असं खूप बनवून खाऊ घालायची आणि मग मी मला ना खाण्याची इच्छा झाली. मग मी तिला फोन केला, म्हटलं काय काय लागतं. मग तिने सगळं सामान सांगितलं आणि मग मी आता हे बनवते. तर आता बघू याची टेस्ट कशी होती. सर्व मीठ वगैरे सगळं टाकलंय मी यामध्ये आणि कालच मी हे सगळं सामान फॅमिली बाजार मधून. तू कसंही बनव बाळा, मला ना तुझ्या आजचं सगळं आवडतं. सगळं आवडतं का? हो सगळं आवडतं. बरं आता तुम्हाला दाखवते मी. एखाद दिवशी बोलले ना हे नाही आवडते, मग मी व्हिडिओ. मी असं कधीच बोललो नाही तुला जेवणाला, समजलं का? राहू द्या राहू द्या. कधी बोललो का तुला असं? मी नाही बोलले. मग खोटं काय बोलते? मी जेवणाला कधीच नाव नाही ठेवत. प्रीतम जेवणाला कधीच नाव नाही ठेवत. त्यातल्या त्यात माझ्या बायकोचं असलं तर अजिबातच नाही. आणि जर कोणी बोललं ना, नाही कोणाच्या जेवणाला नाव नाही ठेवत. इनी जर बनवलेलं कोणी बोललं ना चांगलं नाही वाटत तर मला जाम राग येतो. मग मी म्हणतो खाऊ नका, मग मी खातो. बरोबर मला हिची मम्मी सारखी बोलत राहते, हिला नाही जमत तिला नाही जमत. मला माहितीये ना मी रोज खातो. जाऊ दे, ज्याची त्याची आवड असते. पण मग माझ्या बायकोच्या जेवणाला नाव नाही ठेवायचं. आता हे चीज चीज स्लाइस याच्यावरती ठेवून देऊ आपण. ते कागद काढ ना. काढलं ना? काढलं ना. हे बघा असं ठेवायचं. बापरे खूप होईल का ते. आणि याच्यावरतून असा ब्रेड ठेवून द्यायचं. हे झाले सँडविच तयार. हे झालं सँडविच तयार. आता हे बाकीच्यांवरती पण असं सेम ठेवून देऊ. कुठे गेले ते सँडविच? तुम्ही खाली प्रीतू एक ताट तरी घ्यायचं. याचं सगळं भांड तुम्ही खराब करताय. तुमच्या भांडी लागून मी पण करते. कोणाचं भांड? हे सगळं खाली खराब होतंय, बघितलं का तुम्ही? ते काचेचं भांड आहे सर्व. नाही नाही आता हे यावरच ठेवायचं आपल्याला रोस्ट करायला. रोस्ट करायला मान्य आहे मला सगळ्या गोष्टी, पण आधी प्लेट मध्ये ठेवून आपण ठेवलं असतं ना. आता सगळं खराब झालं बघा. करतो मी क्लीन, टेन्शन घेऊ नको प्रत्येक गोष्टीचं. झालंच का परत वाढवायचं नाव आलं का? मदत करू का नको? मदत करू का नको? करा. टायमिंग बघा किती झालं. इज्जत देणे का तो इज्जत मिळेगा, समजलं का? समजलं. बेटर यु नो. हे ना क्लिनिंग पण करावं लागतं. समजलं ना? करायचं ना क्लीन. चला ठेवते आता याच्यामध्ये. श्री गणेशाय नमः. काय टेम्परेचर वगैरे बघून घ्या, मला ते माहित नाही काहीच. जो बोले सो निहाल. शास्त्रीय काल. सस्त्रीय काल. त्याच्यावर बुक दिलेलं आहे. आपलं मशीन चालू झालंय, आता बघूया. सो टायमर ऑफ झालं. झालंय वाटत, म्हणजे झालं तर नाही हे 100%. पण काही चुकायला नको, बस. हो ऑब्विसली आधीच बोललो होतो तुला. अहो मला काय वाटलं चीज मेल्ट होईल तर खाली. म्हणून मी म्हणतो तुला वाटलेलं कधीच मला सांगत नको जाऊ. बरं ठीक आहे, ठेवा आता. चल गरम आहे. बघूया आता. पहिले चिटकलेलं ना सवा मेन म्हणजे कुठं याच्या हे दे बटरचं. टोस्ट नाही झालं ते. नाही ना मग टोस्ट. झालंय क्रिस्पी एकदम कडक, है ना? हो खरंच झालंय. पण ना त्याला अजून पण त्याला नाही का आपण असं कलर आला पाहिजे, तसं पाहिजे ना. दोन मिनिटं ठेवून अजून. अरे देवा पृथ्वी जरा व्यवस्थित ना. गरम आहे पिया ते. माझ्याकडून नेहमी अशी काही ना काही चुकी होती बरं का. एकटा असल्यावर नाही होत, ही बाई असली का होती? कारण ही कशी नुसती कुरकुर करत राहते कानापुढे. आहे का आता थोडस अजून दोन तीन मिनिटं ठेवतो. हा त्याला कटिंग करायचं का मधून? म्हणजे सगळं लागेल. नाही नाही अहो याला नाही नाही कटिंग नाही करायची.
आता बघ ना तू, आता मला आयडिया आली ना त्याची, झालं कटिंग करायचं मग कडक होऊन जाईल. हो म्हणून तेव्हाच करावं लागतं. आणलंय प्रीतम, एकदम मस्त झालंय. आता ह्याच्यावर कशाला टाकून आणलं तुम्ही? अरे मग ते काय करू, मला देणार ते, मला ते बाजूला टाकायचं ना तुम्ही प्रीतू, मला कापायचं, ते चांगलं दिसलं पाहिजे ना कापतानी. जास्त तंत्र नाही करायचे, गेल्या वेळा सांगितलं मी तुला. हे बघ, फक्त एवढं केलं का लगेच झालं क्लीन. काय करायचं तुला, कडक येते टोस्ट, कापात. चला आता मला कापलं तर परत तू चिडशील, तूच कापतोय आता. म्हणून मी सांगत होते याच्या आधीच कापायचं ते. नाही हो, आधीच कापून ठेवायचं सगळ्या लोकांना. झाल्यानंतर कापतात कसं? आता हे कडक आहे ना प्रीतू, कसं काय कापलं जाईल? दे इकडे, माझं काय ऐकलंच नाही तुम्ही थोडं पण. मग तू चुकीच सांगते सगळं, नंतर म्हणते अरे चुकलं. आता कमेंट्स मध्ये सांगतील काय ते. खरं आधीच कापतात की कसं आहे हे, असं कापायचं का आता? बर, हे झालं माझं सँडविच. क्या बात आहे, म्हणून सांगत होतो काढू नको, बघ किती क्रिस्पी होऊन जात. माझं नाही, तुझं माझं येते, तुझं नाही. माझं पण क्रिस्पी, बघ आवाज येते का कापताना? आधीच कापून ठेवलं असतं ना असं एवढा गोंधळ आणि एवढं चिडचिड झाली नसती. सँडविच मी कापतो, दे तर दे इकडे धर. एवढा वेळ लागू राहिला तुला त्याच्यासाठीच. दिलं तोडून सगळं तसंच राहत. तुम्हीच खाते तोडलेलं, मी नाही. बरं मी खातो का भाई, मला माहिती तुझं आधीपासून याच्यावरच नजर आहे. माझी नाही नजर त्याच्यावर, मी खाईल, मला काय पोटात जाऊन तुटणारच येते. चल घे ते नंतर, हे खाय पाहिले. तुम्ही दोन दिले ना कापून, मी खाईल माझं माझं. असं हिला म्हणून मी ना हिला कुठं डेट वर पण नेत नाही, हॉटेलमध्ये पण असंच भांडण करते माझ्यासोबत. एकदम मस्त झालंय, एकदम छान मिळ झाल्याचीच. खाऊन सांगा कसं झालं ते. तिखट प्रॉपर रेस्टॉरंट चं प्रॉपर तिखट झालंय ना, एकदम भारी क्रिस्पी क्रिस्पी तिखट, एकदम प्रमाणात मीठ आहे, सेम एकदम रेस्टॉरंटला कसं लागतं सेम तसं, सेम काहीच फरक नाही. कस झालं खरच ना? मंगलय बडबड करत होत तरी पण जस पाहिजे तसं झालं परफेक्ट. तिखट पण झालं शेजवून चटणीमुळे ना. आणि चीजचा पण मस्त, पूर्ण चीज एकदम असं मस्त मेल्ड झालाय.